गाइज गुड मॉर्निंग, मे बी हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल तेव्हा संध्याकाळ झाली असेल, त्यामुळे गुड इव्हनिंग प्रार्थना बोलून ठेवतो. तर हा व्हिडिओ ही देखील मागच्या व्हिडिओसारखाच एक इन्फॉर्मेशन व्हिडिओ असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी बेसिकची माहिती करून देईल की हा गेम कसा खेळायचा असतो वगैरे. तर सुरुवातीला मी आज हा गेम आताच ओपन केला आहे दिवसातला पहिल्यांदाच. तर आपल्या शॉपमध्ये आज मला 25 जेम फुकट मिळणार आहे, तर मी फ्रीमध्ये क्लेम करतो. त्याच्यामध्ये नंतर आर्चर्स आहेत, नंतर मिनियन्स आहेत, इन्फर्नो टॉवर आहे, प्रिन्सेस आहे, लेजेंडरी. तर माझं तर असं स्पष्ट मत आहे की तुम्ही लेजेंडरी शॉपमधून विकत घेऊ नका, कारण ते खूपच महागडे पडतात. त्याची एवढी असंच चांगले लेजेंडरी सर्वात चांगलं कार्ड आहे, पण ते 40,000 देऊन विकत घेणं एवढं पण चांगलं नाही आहे, तेवढं वर्थ नाही आहे. ते काल चेस्ट वगैरे सांगितलंच आहे मी बाकीचं, आणि इथे बाकीचं पण सांगितलेलंच आहे. तरी कार्ड स्क्रीन आहे आणि हे मेन बॅटल. आता माझा चेस्ट स्लॉट पूर्णपणे खाली आहे, एकसुद्धा चेस्ट मी आता अनलॉकला ठेवली नाही आहे किंवा आता ती नाहीच आहे इकडे. तर मला बॅटल खेळून किंवा पार्टीमध्ये खेळून चेस्ट जिंकावी लागेल. हा आमचा क्लॅन चॅट आहे, त्याच्यामध्ये मी माझ्या क्लॅन मेंबरला बारबरीनं डोनेट करतो. तुम्हाला एखाद्याला डोनेट करण्यासाठी किंवा दुसऱ्याकडून कार्ड घेण्यासाठी तुम्हाला एखादा क्लॅन जॉईन करायला लागतो. तर तुम्ही विदाऊट क्लॅन तुम्ही कोणताही कोणाला डोनेट करू शकत नाही किंवा रिक्वेस्ट करू शकत नाही. आता मला या मित्राने माझ्या बार्बरियन्सला विचारलं आहे, बार्बरियन्स मागितले, तर मी त्याला डोनेट करतो. तर मी हे त्याला 8 डोनेट केले आणि हे पण हा एक कार्ड मी वापरतो, त्यामुळे मी हे डोनेट करणार नाही, पण चुकून झालं एक. ठीक आहे, मला रिक्वेस्ट करायचं आहे, मला पाहिजे एलेड बार्बरियन्स. तर मी हेच रिक्वेस्ट करतो. तर मला 40 मिळतील, मग प्रत्येकजण 5 जण मेंबर असे 8-8 देऊ शकतो कार्ड मला. ओके, त्यानंतर जरा वॉरची स्थिती बघूया काय चालू आहे ती. त्याच्यामध्ये वॉरची स्थिती बघितली तर आज ट्रेडसाठी काय आलं आहे बघतो. ट्रेडसाठी एवढं काही खास नाही आहे, जे मला नको आहे तेच आहे, मग मी ट्रेड करणार नाही. वॉर खेळायचं माझं बाकी आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की कोणी किती काय काय वॉर खेळले ते. आता पहिला मेंबर आहे त्याच्या इकडे 0 दाखवते, मग त्याचा एकसुद्धा वॉर अटॅक बाकी नाही आहे, माझे 4 बाकी आहेत. सेकंडवाल्याने मग वॉर खेळला, थर्डवाल्याने खेळला नाही आहे अजून. ओके, माझे हे 4 डेक आहेत वॉरसाठी निवडलेले, मी ते मी घेऊन खेळणार आहे. आणि वॉरमध्ये आता नवीन सिस्टम अशी काढली आहे की तुम्हाला प्रत्येक डेकमध्ये वेगळे कार्ड घ्यायला लागतील. म्हणजे एक कार्ड घेतला तर परत कुठल्या डेकमध्ये येऊ शकणार नाही, म्हणजे तुम्हाला 32 वेगळे कार्ड वापरायचे आहेत. त्याच्यानंतर आहे आपली चॅलेंज स्क्रीन. तर मी तुम्हाला पहिले कार्ड सांगतो की कोणते कोणते असतात ते. तर आपण बाय एलिक्झर बाय रेअरिटी सर्च करू. तर पहिली रेअरिटी येते तर ती कॉमनची. तर कॉमनमध्ये हे एवढे 1, 2, 12, 16, 20, 24, 28 कार्ड आहेत, इथपर्यंत कार्ड आहेत. कॉमन हे सर्वात बेसिक कार्ड असतात, त्यांचा यूज पण तसा होऊ शकतो. आता हे स्केलेटन त्यांचा एवढा काही यूज नाही वगैरे असे कार्ड आहेत, पण ते काही काही लोक वापरतात, त्यांच्या डेकमध्ये सुटेबल असतात, त्यामुळे ते वापरू शकतात. असे आता हे 32 कार्ड आहेत. प्रत्येकच आता कॉमन कार्ड असतात ते लेवल 1 स्टार्ट होतात, रेअरची आय थिंक लेवल 3 असते आणि बाकीचे हळूहळू असे स्टार्ट होतात. नंतर हे एवढे एपिक आहेत, ज्यांच्या बाजूला असा पिंक ऑरा आहे त्यांना एपिक म्हणतात. त्यानंतर लेजेंडरी येतात, जे असे षटकोनी दाखवले आहेत, ते सर्वात महागडे असतात आणि तसे इम्पॉर्टंट पण असतात, त्यांचा एक वेगळा यूज असतो. त्याच्यानंतर हे एक कार्ड आहे मदरविश नावाचं, ते मी अजून अनलॉक नाही केलेलं, ते अजून मला मिळालं नाही आहे. ते जेव्हा मिळेल तेव्हा मला त्याचा यूज करता येईल. ओके, तर ह्याच्यामध्ये अजून काय सांगेन मी. हां, तर तुम्ही रोज 4 रेअर कार्ड म्हणजे क्लॅनमध्ये 4 रेअर कार्ड मागू शकता, किंवा असे कॉमन कार्ड असतील ते 40 मागू शकता. तर तुमची लेवल जेव्हा सुरुवातीला कमी असते तेव्हा तुम्ही कमी मागू शकता, म्हणजे आय थिंक 20 मागू शकता, नंतर ते हळूहळू लेवल वाढत जाते. त्यानंतर जेव्हा संडे असतो रविवारी तुम्ही 4 एपिक कार्ड मागू शकता एकदाच, दिवसातून एकदा, आणि फक्त रविवारीचा चान्स मिळतो, आणि बाकीच्या तुम्ही ट्रेड करू शकता, ट्रेड तुम्ही कधीही करू शकता. त्यानंतर तुम्हाला एखादं बेसिक दाखवतो की वॉरमध्ये कसं वॉर किंवा नॉर्मल बॅटलमध्ये कसं खेळलं पाहिजे, कोणाचे काउंटर कसे आहेत ते. तर काही कार्ड आहेत ते वरून मारणार, म्हणजे उडणारे आहेत, तर ते जे ग्राउंड ट्रूप आहेत ते वर उडणाऱ्यांना मारू शकत नाहीत.
तसे ह्याच्यातले आता सांगतो, हा बघा ह्या बॅट्स आहेत, बॅट्स उडणार आहेत, मग त्यांना हे खालून स्केलेटन्स खालून चालणार आहेत, ते वरत्याला मारू शकत नाहीत, त्यांचा एक फायदा होतो. पण आता आर्चर आहे, ती वरती पण मारते आणि खालीही मारते, म्हणजे ती बॅट्सला मारू शकते. तसं नाईट आहे, नाईट फक्त खालून चालतो, तो वरच्यांना मारू शकत नाही. मग असे वेगवेगळे कार्ड तुम्हाला त्याचं कॉम्बो करता आला पाहिजे. समोरच्याने फक्त ग्राउंड ट्रूप टाकला, तुम्हाला जर पाहिजे असेल की हे कार्ड चांगलं कसं वापरावं किंवा त्याच्यावर काउंटर कसा होऊ शकतो, तर ह्याच्याकडे दिलं नाही, तर स्केलेटन असे वापरू शकतो आपण. जेव्हा एखाद्याने मस्केल टाकले तर स्केलेटन टाकले की त्याला मारू शकतो आपण. पण स्केलेटनच्या अजून एक त्याच्यात पुढे पुढे दाखवतात, तर स्केलेटनचा उपयोग कसा होतो वगैरे. त्याने मिनी पेक्का टाकला, हां त्याने मारून टाकलं तिकडे. ओके, ह्याच्यानंतर हे आय स्पिरिट आहे, नंतर हे बॅट्स, बॅट्स आपण दाखवतो. आता बघा, ही वॅल्केरी पूर्णपणे ग्राउंड आहे, त्यामुळे ती मारू शकत नाही वरती, मग ती अशीच मारली गेली. पण हे आर्चर बघा, आर्चर मारू शकतात, त्यामुळे त्यांनी मारून टाकलं, त्या बॅट्सला टच पण करून दिली नाही. तसे तुम्ही प्रत्येकाची यूज बघू शकता. आणि तुम्हाला समजा जर वाटत असेल की हा कार्ड कसा आहे, तर तुम्ही त्यांना या अशा ट्रेनिंग कॅम्पमध्ये जाऊन त्यांच्यावर खेळू शकता. समजा आता मला हे खेळायचं आहे, तर तुम्ही असं ट्रेनिंग कॅम्पमध्ये जाऊन खेळू शकता. कालचा रेस मी एक मॅच खेळेन, मी पुढच्या व्हिडिओमध्ये डेक बदलायचा ट्राय करेन, नवीन कार्ड आणून याच्यामध्ये. तर असं टाकलं मी आणि मागून त्याला सपोर्टसाठी विझार्ड दिलं. विझार्ड टाकून तशी मी चुकी केली, तो विझार्ड एका फटक्यात मिळाला. ठीक आहे, काही नाही, बघा तिकडे त्याने चांगलं काम केलं आणि तोडून टाकलं. इकडे माझी वाट लागू शकते. तुम्हाला प्रत्येकाचे काउंटर माहीत असले पाहिजे ह्याच्यामध्ये. मॅच थोडी कठीण होऊ शकते, मस्केट टाकूया आणि थोडं डिफेन्स करूया आपण. बघा आता टॉवर पण मारतोय आणि मला मस्केटर पण मारतोय, मग असा कुठल्या तरी अशाच जागेवर टाकून त्याचा फायदा होतो. आता इकडून मी परत बॅटल ड्राय मिळते, मग तिला आपण अडवून ठेवू. गॉब्लिन बॅरल डायरेक्ट जाऊ शकतं. उद्या मी तुम्हाला कोणते कार्ड कुठपर्यंत जाऊ शकतात वगैरे त्यांची स्पेशालिटी सांगेन. पहिले कॉमन घेईन, नंतर एपिक घेईन, नंतर मग सॉरी रेअर घेईन, नंतर एपिक घेईन, नंतर लेजेंडरी सांगेन. तुम्हाला काही शंका असल्या तुम्ही कॉमेंटमध्ये विचारू शकता. आता मी डायरेक्ट बरोबर टाकतो ह्याच्याकडे आणि गॉबलिन घेऊन टाकतो. मी डायरेक्ट जाईल आणि अटॅक करेल. बलून चांगला काम करतो, बलून चांगला डॅमेज देतो आणि बलूनचा एक डॅमेज आणि टॉवर संपला त्याचा. तुम्ही डायरेक्ट मधला टॉवर जरी फोडला, डायरेक्ट आता बलून वगैरे टाकून, तर तुम बाजी दोन टॉवर आपोआप फुटतात, ते बाकीच्या पोटाची गरज नाही. तो मधला टॉवर असतो त्याला किंग टॉवर म्हणतात, तो सर्वात महत्त्वाचा असतो, तो फुटला की खेळ संपला. या व्हिडिओसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आणि जर तुम्हाला पहिला व्हिडिओ पाहायचा असेल तर बाजूला एक लिंक दिली आहे मी, त्याच्यावर क्लिक करा.